अटेंड करो। फक्त 3 दिवस, रोज सकाळ संध्याकाळ 1 चमचा पिया। कोरडा खोकला किंवा कफचा खोकला पूर्णपणे होईल बरा। नमस्कार, आरोग्यदाय आयुर्वेद चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। बदललेल्या ऋतूतील हवामानामुळे किंवा प्रदूषणामुळे चटकन व्हायरल इन्फेक्शन होऊन सर्दी खोकला होतो। काही घरगुती उपचारांनी किंवा औषधांनी सर्दीचा त्रास कमी देखील होतो, पण सर्दीसोबत खोकला आलेला मात्र काही केल्या जात नाही। याची प्रमुख कारणे म्हणजे तळलेले पदार्थ खाणे, फास्ट फूडचे सेवन, बिडी सिगारेट पिणे, सायनससारखा आजार किंवा बॅक्टेरियल आणि व्हायरल इन्फेक्शन ही असतात। शिवाय सर्दी खोकला झाल्यावर बरेच जण खोकला आल्यावर जो बेडका येतो तो कफचा बेडका किंवा नाकातील कफचा बेडका पुन्हा गिळून घेतात। तो वेळोवेळी बाहेर फेकला न गेल्याने तो छातीत साचून राहतो आणि निमोनियासारख्या गंभीर आजारामध्ये रूपांतर व्हायला याला वेळ लागत नाही। म्हणून लहान मुलांना नाक शिंकरण्याची आणि खोकताना तोंडात आलेला कप बाहेर फेकण्याची सवय लावावी। शिवाय या दरम्यान पॅकेज फूड म्हणजे फास्ट फूड खाणे टाळावे। सोबतच आजचा हा कप सिरप सकाळ संध्याकाळ पिल्याने अगदी कुणाचाही खोकला केवळ 3 दिवसात बरा होतो। चला पाहूयात आजचा उपाय कसा बनवायचा। पण यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच व्हिडिओखाली लाल रंगाचे सबस्क्राईब बटनवर क्लिक करून शेजारील बेल बटनवर टच करा व आमचे असेच आरोग्यवर्धक माहितीने परिपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम पहा। आजचा उपाय बनवण्यासाठी आपण सर्वप्रथम घेणार आहोत 1 ते 1.5 इंच आले। आले आपण किसून त्यातील सर्व रस पिळून काढणार आहोत। सर्दी खोकल्यावर आल्याचा काढा, सुंठेचा काढा देखील वापरला जातो। आले उष्ण प्रकृतीचे असते, शिवाय यामध्ये पोटॅशियम असल्याने गळ्यातील छातीतील कफ पातळ करण्याचे काम हे आले करतो। आल्यातील सर्व रस पिळून काढल्यानंतर आपण येथे घेणार आहोत हे बदाम। हे कप सिरप बनवून तुम्ही स्टोअर करून देखील ठेवू शकता। त्यामुळे या हिशोबानुसार म्हणजे 2 चमचे आल्याच्या रसासाठी 4 ते 5 बदाम घ्यावेत। ते सुद्धा बारीक किसून घ्यायचे आहेत। बदाम किसताना ते सालीसकट किसावेत। रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी बदाम तर उपयुक्त असतातच, पण त्याच्यातील सालीतील घटक छातीतील घशातील फुफ्फुसांना चिटकून बसलेला कफ बाहेर काढण्यासाठी उपयुक्त असतात। याच्या वापराने घशातून येणारा घरघर आवाज, छाती भरलेली वाटणे, खोकल्यातून कफचा बेडका बाहेर पडणे या समस्या दूर होतात। आता एक भांडे गॅसवर गरम होण्यासाठी ठेवावे। यामध्ये हा आल्याचा रस ॲड करावा। यानंतर किसलेले बदाम देखील यामध्ये टाकावे। खोकल्याचा रामबाण इलाज म्हणजे मध, ते देखील 2 ते 3 चमचे या प्रमाणामध्ये यामध्ये ॲड करायचे आहेत। आपल्याला आवश्यक क्वांटिटीनुसार हा उपाय बनवून ठेवू शकता। आता याला चांगले कडून घ्यायचे आहे जेणेकरून आल्याचा उग्र वास कमी होईल। या दरम्यान गॅस फ्लेम मात्र मंद आचेवर ठेवायची आहे। आता यामध्ये 1/2 चमचा एवढा अजवाईन म्हणजे ओवा ॲड करायचा आहे। थोडीशी हळद देखील यामध्ये टाकावी आणि सर्वात शेवटी काळे मीठ, ज्याला आपण इंग्रजीतून रॉक सॉल्ट या नावाने ओळखतो, ते देखील अगदी थोडेसे चवीपुरते ॲड करायचे आहे। पुन्हा हे चांगले कडवून घ्यावे। थंड झाल्यावर ते एका बाऊलमध्ये काढून घ्यावे व नंतर ते स्टीलच्या छोट्या डब्यात किंवा काचेच्या बाटलीमध्ये स्टोअर करून ठेवावे। मेडिकलमध्ये मिळणाऱ्या कप सिरपमुळे गुण येत नसेल किंवा तुमच्या शरीराचा घातक केमिकलपासून बचाव करायचा असेल तर फक्त 3 दिवस हा काढा हा उपाय करा। लहान मुले देखील हे सिरप आवडीने पितात, कारण हे पिल्यानंतर कोणताच कडवटपणा जिभेवर राहत नाही। हे सिरप आजच तयार करून स्टोअर करून ठेवा आणि गरजेनुसार वापरा व उपाय आवडल्यास व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद।